सर मी तुम्हाला आत नाही करू शकत का सर. आज कपल्स डे आहे, आज फक्त कपलसाठी आहे. मी फक्त आत जाणार, माझी मुलगी आणि जावई दोघेही आत आहेत, मला फक्त त्यांना बघायचं आहे. मी लगेच बाहेर पडणार. नाही नाही सॉरी सर मी नाही सोडू शकत तुम्हाला. आत जोडतो तुमच्या, मला फक्त एकदा बघू द्या. सॉरी सर, माझाही नाही लाज आहे. कमाल करताय यार तुम्ही लोक. काय झालं, डोळे बंद का केलीस? नाही काही नाही. हे बघा पूर्वा, तुझ्याशी लग्न केल्याचा मला पश्चाताप कधीच नाही झाला. आम्ही तुला जे काय बोललो ते फार चुकीचं होतं. ते रागाच्या भरात मी बोललो, त्याबद्दल मला माफ कर. आय एम रिअली सॉरी. हे सगळं विसर आणि आपल्या घरी चल. ते मला नाही जमणार. खरंच सांगते, मी तू जे बोललेस ना त्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुला माफ नाही करू शकत. एक संधी नाही देणार मला. नाही खडूस, मी जेव्हा जेव्हा घरी येते ना तेव्हा तेव्हा मला तेच आठवत सगळं जे तू बोललायस. कसं येऊ मी घरी? ते सगळं मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, पण एक संधी नाही देणार तुम्हाला. खडूस प्रॉब्लेम काय माहितीये का? तू ना मला नेहमी शिस्त लावायला जातोस फक्त, बस. मी जशी आहे तशी तू कधीच ऍक्सेप्ट नाही करू शकत मला. प्रत्येक वेळी ना तू मला तुला हवी आहे तशी बदलायला जातोस. का नाही आवडत ना मला ते? ठीक आहे ठीक आहे, पण मग आता मी कसं वागू? मला तूच सांग. सांगू? सांग सांग, तूच सांग. ठीक आहे, तू हे असं टिपिकल नवऱ्यासारखं वागण्यापेक्षा जरा बॉयफ्रेंड सारखं वाग, रोमॅन्टिक बॉयफ्रेंड सारखं. मी असं कधी कोणाला तुझ्या भाषेत सांगायचं तरी डेट केलेलं नाहीये. कुठल्या मुलीशी मी असं एवढं बोललो नाही. असं मला माहित नाही हे कसं असतं काय असतं. मला नाही जमणार अपूर्व आहे. हे बघ खडूस, मलाही बॉयफ्रेंड्स होते, तुला ते माहिती आहे, पण ते असे सिरियस नव्हते रे. त्यांच्यावर खर्च करायला त्यांना अपूर्व वर्तक त्यांच्या आयुष्यात हवी होती. मग काय कुठे माझ्या बॅग झुसळ, मला पार्टीजना घेऊन जा, मजा करा, ह्याच सगळ्या गोष्टी केल्यात फक्त त्यांनी. मला पण आहे ना माझ्या आयुष्यात असा एखादा बॉयफ्रेंड हवा होता किंवा अजूनही हवा आहे जो माझ्यावर प्रेम करेल, मला समजून घेईल, माझ्यासाठी रिस्क पण घ्यायला तयार होईल. नाही बरोबर आहे, तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण ह्या गोष्टीच्या वाटेला मी कधी गेलो नाही, त्यामुळे मला ते फार असं अवघड जाणार आहे. तुला कळतंय का? तो माझा प्रॉब्लेम नाही आहे ना, तो तुझा प्रॉब्लेम आहे खडूस. असं कसं बोल. बरं ठीक आहे ठीक, हरकत हरकत नाही, आपण ते बोलू नंतर. मला सांग, उद्या तू काउन्सिलिंगला येणार आहेस ना? नाही. अरे तू स्वतःला बदलायला तयार नाही आहेस, तू माझ्यासाठी काहीही करायला तयार नाही आहेस, मग मी कशाला ते काउन्सिलिंग वगैरे करत बसू? मी येणार नाही. असं नाहीये, एक काम करू, घरी जाऊया आधी. ए अपूर्वा. हा मी काय मग काय ठरलं जायचं घरी? जायचं ना, तू तुझ्या घरी मी माझ्या घरी. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. तू घरी आली असतीस तर मला जास्त आवडलं असत. काय
काही बोलणार का तू आता खडूस? काही नाही काही नाही. तुम्ही एकदा विचार करावास. आणि काय काय बाबा रिक्षा रिक्षा ही दोघ माझ्यासोबत पकडापकडी खेळायच्या मूड मध्ये आहेत की काय? त्या दोघांना कळत नाहीये ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत. ते फिरा फिरा बाबानो फिरा. मज्जा आली ना आज? नक्की. नाही तुला मी आवडत नाही ना, माझ्यासोबत मजा कशी काय आली मग तुला? मला आहे ना तो खडूस सायंटिस्ट शशांक कनेटकर आवडत नाही, पण ज्याने आज माझ्या बरोबर मज्जा केली, दिवसभर एन्जॉय केलं, सगळे गेम्स खेळले, माझ्या बरोबर डान्स केला, तो मुलगा आवडतो मला. अच्छा, म्हणजे जर मी हे सगळं केलं तर मी चांगला? नाही तर काय. हे बघ ना खडूस, तू स्वतः विचार कर ना जरा, तुला आज मजा आली की नाही? मग मी हेच तर सांगत असते तुला खडूस, असं सतत लोक काय विचार करतील आपल्याबद्दल, अरे बापरे आपल्याकडे ही लोक बघताय काय वाटेल त्यांना, सतत असा विचार नाही ना रे करायचा. आपण मजा कधी करणार, एन्जॉय कधी करणार आपण? बरोबर बरोबर तुझं म्हणणं. मी काय करतो ना आता उद्यापासनं तू सोडून कसलाच विचार करणार नाही. चालेल. मस्करी करतोय, मला कायम हे असं वागायला नाही जमणार. मी आहे हा असाच आहे, शांत गंभीर खडूस. मला असं आता ह्या स्टेजला स्वतःला पूर्णपणे नाही बदलता येणार अपूर्वा. करेक्ट आहे तुझं. ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके, तू काही स्वतःला बदलू वगैरे नकोस, आज तसाच राहा. मग मी पण काय घरी येत नाही आता. का का म्हणजे काय? तू स्वतःला बदलायला तयार नाहीयेस, मग मी कशाला येऊ तिकडे? हा आणि ती ट्रॉफी पण मलाच दे, मी घेऊन जाते. एक मिनिट, काही संबंध नाही ट्रॉफीचा. ही ट्रॉफी मी जिंकली आहे, मला मिळाली आहे. एक्सक्यूज मी, ही आपल्या दोघांना मिळाली आहे म्हणूनच मी ती घरी घेऊन जाते. एक मिनिट, अरे बेस्ट कपल म्हणून मिळाली ही ट्रॉफी, ज्या नातेवर तुझा विश्वासच नाहीये असली ट्रॉफी तू घरी घेऊन काय करणार आहेस? काही करेन मी, तुला काय त्याच? आजच्या दिवसाची आठवण म्हणून ही ट्रॉफी मी घरी घेऊन चालली दे प्लीज. एक मिनिट, मुळात आपण बेस्ट कपल होत यावर तुझा विश्वास नाहीये ना? कुणी सांगितलं तुला हे? हा मग तसं जर नसतं तर आता इथे तुझ्या घरी जाण्याऐवजी तू आपल्या घरी आली असती. व्हेरी नाईस, मी आपल्या घरी आली असते मग हा खडूस शशांकाने करण्याशी म्हणला असता. बरोबर आहे ना? तुम्हाला रागाच्या बरं तेही म्हणाले असतात. अप्पू तू मिस्टेक आहे, हे तुझं तूच ठरवलं. मी ठरवलं वगैरे नाही, मला माहिती आहे तसंच होत कळलं. पण मला नाही आवडत हा असं खडूस बोरिंग शशांक, नाही आवडत मला, त्याला मी काय करू? अच्छा मग या खडू सिरियस शशांक कानिटकर बरोबर जिंकलेली ही ट्रॉफी का हवी आहे तुला? सांगितलं ना मी आजच्या दिवसाची आठवण म्हणून मला ही ट्रॉफी हवी आहे. निदान एका दिवसासाठी का होईना? हा खडूस माझ्याशी एकदम खडूस सारखा वागला नाही, शशांक सारखा वागला, वेगळा वागला, म्हणून मला ही ट्रॉफी माझ्या घरी घेऊन जायची आहे. प्लीज मला ही ट्रॉफी दे. अरे मुळात तुला स्वतःला बदलायचंच नाही ना खडूस, मग कशासाठी हवं आहे तुला हे? मला पण याच साठी हवं आहे, हा म्हणजे पुढे जाऊन मला हेच आठवेल की एका दिवसापूर्वी का होईना अपूर्वा माझ्याशी चांगलं वागली होती म्हणून हवी आहे. मी ठरवलं की मी घरी घेऊन संपला विषय शक्य नाही. मी अपूर्वा अपूर्वा सोडते तू ना अपूर्वा. चला
झालं झालं समाधान झालं खुश मी आपलं रिलेशन पण आहे ना हे असंच आहे माहितीये मी काहीतरी एफर्ट्स घेते मी काहीतरी अचीव्ह करते आणि तू येऊन ते सगळं तोडून टाकतोस काय तू बोलूच नकोस काही करू आपलं नातं सुद्धा तुझ्याच मुळे तुटलंय खरंच अरे तुझ्या चांगल्या वागण्याची एक आठवण होती माझ्याकडे ही ट्रॉफी तीही तोडून टाकलीस तू अपूर्वा आपल्या आजच्या सुंदर दिवसाची ही खास आठवण अखंड आहे पण तू हे न बघताच निघून गेलीस आपलं नातंही हे असंच या ट्रॉफी सारखं अखंड राहील ना अच्छा पण अप्पू अलीस तुझीच वाट बघत होतो हे काय सगळं तुझ्या हातात हे शॉपिंगला गेले होते मी ही दोघं तर त्या कॅफे मध्ये होते तिथला इव्हेंट अटेंड करत होते मग शॉपिंग कधी केलं एकटीच जाते मी एकटी शॉपिंगला पण आज एक फ्रेंड होता माझ्या बरोबर एक मिनिट मी तुला काउन्सिलरकडे सोडलं होतं बरोबर तू आणि शशांक दोघेही एकत्र तिथे जाणार होतात त्या ऑफिसमध्ये त्यांना भेटणार होतात बोलणार होत झालं बोल मग काय निर्णय काय झाला कानेटकरांच्या घरी परत कधी जाणार आहेस अरे पण कौशिक हिला जर त्यांच्याकडे परत जायचंच नाहीये तर तू का सारखा आग्रह करत असतोस फोर्स का करतोस तिला एक तर तो शशांक हिच्याशी अतिशय वाईट वागतो अत्यंत इनसेन्सिटिव्ह इनकन्सिडरेट मुलगा येतो असेल तो मोठा सायंटिस्ट पण तो त्याच्या घरी याचा अर्थ त्यांनी हिला अटिट्यूड दाखवायचा असा अजिबात नाही तू जरा गप्प बसतीस मी या दोघांमधला वाद सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू त्यात ते होते पण बाबा मला खडूसच्या घरी परत जायचं नाही तरीही तुला उद्या काउन्सिलर कडे जावं लागेल मी त्यांची तशी अपॉइंटमेंट घेतलेली हे काय कंपल्शन आहे मला कळत नाही आज गेलो ना आम्ही बस ना मग परत कशाला एक्झॅक्टली तिला जर हे लग्न टिकवायचंच नाहीये तर तिने हा एफर्ट का घ्यायचा तू का सक्ती करतोय तिच्यावर मी तुझं काहीही ऐकणार नाही तू माझी मुलगी आहेस म्हणून त्यांनी एक्स्ट्रा वेळ दिलाय तुझ्यासाठी आणि त्यासाठी त्यांनी कुठलीही एक्स्ट्रा फी चार्ज केलेली नाही आता त्यांची वेळ न पाळणं हे तुझ्यासाठी अनप्रोफेशनल आहे तेव्हा तू जे काय करतेस ते मला आवडलेलं नाही गेली तोंडावर ही दोघ काउन्सिलरला न भेटता पळून गेली आणि दिवसभर मला गुंगारा देत फिरत राहील काय सांगतोस तू हेच तर सांगते तू तेव्हा मी त्यांचा थोडा वेळ पाठलाग केला मग मी विचार केला की दोघे छान एकत्र फिरतायत मजा मस्ती करतायत कदाचित त्यांना काउन्सिलरची गरज नसावी हो पण कसलं काय अप्पू घरी आली आणि मला म्हणाली मी शशांकडे परत जाणारच नाही अरे देवा दादा काय रे हे एवढं सगळं होऊन सुद्धा पहिले पाडे पंचाव त्या दोघांमध्ये नेमकं चाललंय तरी काय तेच तर समजत नाहीये अप्पू माझी मुलगी आहे पोटची मुलगी पण एक बाप म्हणून तिच्या मनात काय चालतंय मला काहीच कळत नाही कुठला अंदाजच येत नाही दादा तू नको जास्त काळजी करूस
हे सगळं बघता मला असं वाटतंय की ते नक्की एकत्र येतील बघ भविष्यात. दादा तू आत्ता म्हणालास की ते दोघं बाहेर गेले एकमेकांबरोबर, याचाच अर्थ त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवा असं वाटतोय. दिवसभर एकमेकांसोबत राहायचंय त्यांना. अरे हे चित्र किती आशादायी आहे. हो, एकीकडे आपण आपल्या मनाची समजूत घालत असतो आणि दुसरीकडे अचानक त्यांचा इगो डोकं वर काढतो आणि मग नंतर दोघेही पाठ करून बसतात. दादा या दोघांचं कसं आहे माहितीये ना, तुझा माझा जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना, एकमेकांशी भांडल्याशिवाय दोघांचाही दिवस काही जाईना. दादा तू नको जास्त विचार करूस, सगळं नीट होईल, थांब थोडे दिवस बस. अप्पू आली की आपण तिच्या आवडीचा भेद करूया. पुरणपोळी वगैरे. पाणीपुरी आवडते तिला. पाणीपुरी पुरणपोळी मला आवडते ना, ती पण पाणीपुरी करूयात आपण. समजावलं का, समजावलं का त्यांनी तुम्हाला दोघांना? वा समजावलं आणि त्या दोघांना त्यांचं म्हणणं पटलं सुद्धा आहे, हो ना शशांक? पण मग अप्पू का नाही आली सोबत? कारण तिचं उत्तर अजूनही तेच आहे. तिला या घरात पुन्हा यायचं नाही. काय एक मिनिट, तुझं आणि त्यांचं काय काय बोलणं झालं? नाही नाही त्यांनी ना यांना समजावलं असणार की बाबा नो दोघही आता अजिबात भांडू नका, छोट्या छोट्या गोष्टीवर ना वाद घालू नका, म्हणून तर पाठवलं होतं ना तुम्हाला तिकडे. हा खोटं बोलून पाठवलं होतं. तुला सरळ सांगितलं असतं जा तर गेला असतास का धडपणे? आणि आत्ता ना मुद्दा तो नाहीये, तुम्ही कसे गेलात ते महत्वाचं नाहीये, तिकडे गेल्यावर काय झालं? अहो भाऊजी विचारा जरा याला. हो विचार, तो तू पॅनिक होऊ नकोस, प्लीज शांत रा. शशांक तुझं आणि त्यांचं नेमकं काय बोलणं झालंय? शशांक दादा ऐक ना, हे बघ अति भांडण करणाऱ्या कपलसाठी थेरपी असते, तसंच अति प्रेम करणाऱ्या कपलसाठी पण थेरपी असते का, हे तू त्यांना विचार, हे मी तुला सांगायलाच विसरले. काय मदत? काय नाही, इग्नोर कर, निखिल येते ना बँगलोरून परत. दादा तुम्ही तुझं राहू दे ग, भाऊजी काय बोलतात ऐकू तरी दे आम्हाला. अगं पहिल्यांदा कोणतरी आपल्या घरातले थेरपिस्ट कडे गेलं होतं, भाऊजी सांगा ना तुम्ही पटपट काय काय झालं तिकडे. त्यांच्याकडे गेलो असतो तर काहीतरी घडलं असतं ना वहिनी. म्हणजे एक 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 मिनिट, म्हणजे तुम्ही दोघं तिकडे गेलातच नाही? पण डॉक्टर कौशिक तर म्हणाले की तुम्ही दोघं गेलात, म्हणजे अप्पू त्यांच्याच बरोबर आहे. अपूर्वाला या गोष्टी पटत नाही म्हणून आम्ही तिथून पळून गेलो. पळून? अरे अरे मग दिवसभर तुम्ही होतात कुठे? कोण असेल आजचं बेस्ट कपल अँड द बेस्ट कपल ऑफ द डे, अपूर्वा अँड शशांक कानिटकर. अपूर्वा अपूर्वा सोडते अपूर्वा, आपलं रिलेशन पण आहे ना हे असंच आहे माहितीये, आपलं नातं सुद्धा तुझ्याच मुळे तुटलंय. खरंच बोल ना. अरे विचारू नका मला प्रश्न, मला मी दमलो आहे, मला नका विचारू. माई तर काय करायचं हो या मुलाचं? जरा शांत हो ना सुवा. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार
अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.